नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज आणि नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे तसेच मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेल्या कृष्णा नदीमध्ये आता मोठ्या प्रमाणात जलसाठा पाहायला मिळत आहे. आपण सध्या सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात आहोत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता की हा विस्तीर्ण पात्र आहे. या विस्तीर्ण पात्रामध्ये आपण कृष्णा नदीची पाणी पातळी आपण पाहू शकतो. या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. एकंदरीतच मागील पूर्ण आठवडा मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात झाली, मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचं आगमन झालं आणि यामुळं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. सध्या सांगली महापालिका प्रशासन असेल किंवा अन्य सुरक्षा यंत्रणा असेल, आपत्कालीन यंत्रणा असतील, यांनीसुद्धा या वाढीव पाणी पातळीच्या अनुषंगाने आपल्या तयारीला वेग दिलेला आहे. मात्र मुसळधार पावसामुळं सध्या सांगलीची कृष्णा नदी ही आता भरभरून वाहते आहे. 15 दिवसापूर्वीच सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पाणी प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याची बिकट समस्या कृष्णा नदीमध्ये निर्माण झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये कृष्णा नदीचं हे पात्र आपण जर पाहिलं तर या पात्रामध्ये आता मुबलक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे सांगलीकरांच्यावरील जे पाणी टंचाईचं संकट होतं ते आता संकट काहीसं दूर झालेलं आहे. मात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. आज दिवसभर जरी उघडीप असली तरी पावसाचा जोर हा कायम राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्यामुळे पाणी पातळीमध्ये आणखीनसुद्धा वाढ होईल. मात्र चिंता करण्याचं कोणतंही कारण सध्या तरी पाहायला मिळत नाही, कारण जिल्हा प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल पाणी नियोजनाबाबत समन्वय साधून काम करत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण ही सध्या तरी वाटत नाही. मात्र तरीसुद्धा पाणी पातळी किंवा पावसाचा जोर वाढला तर सतर्क राहण्याबाबतच्या सूचना आणि इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. मात्र सध्या आज दिवसभर जर पाहिलं तर पावसाची उघडीप आहे. मात्र नक्कीच पाऊस हा पुढील काही दिवस बरसणार आहे आणि हा बरसणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पाणी पातळीत वाढ होऊ शकते.